नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? फ्रेश ना? आणि आपला सगळ्यात महत्वाचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण आपण 100 गाठलेली आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमाची, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी काय आहे ना, हे सगळं स्वप्न होत आहे, ह्या सगळ्या सेट आणि आमचे 100 भाग पूर्ण होत आहेत, ज्याला आपण कालच सुरुवात केली सेलिब्रेशनला. कालच्या भागामध्ये रितेशजी आपल्या सोबत होते आणि सरप्राईज म्हणून ते आज सुद्धा येणार आहेत. पण ते सरप्राईज काय देणार ते मला आत्ता माहिती नाही आहे ना. पण ना, हे आमच्या गावातले लोक ना नेहमी माझ्या डोक्यात जातात मंडळी. आता 100 एपिसोड आहे, आपण आधीच तयारी करायला नको का? वेळेत हजर राहायला नको का? यांची तयारी आत्ता सुरू झाली आहे. हे आत्ता कपडे शिवायला घेत आहेत. कुणी बूट शोधतंय, कुणी टाय शोधतंय. मलाच या सगळ्यांची तयारी करून घ्यावी लागणार आहे मंडळी. शेवटी काय आहे, मी डिरेक्टर आहे आलिया भोगासी, आणावे शोधून. कुठे आहात सगळे? चला. सर 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 सही नाही सर, डोकं दुखतंय. जरा गोळी लिहून द्या ना. चाल अहो सर, प्लीज लिहून द्या ना सर. सर प्लीज लिहून द्या ना सर. अरे कुठे गेले सगळे हे कलाकार? 9:30 वेळ, 100 एपिसोड. अरे लाईट तरी लावा ना साधी, का मी काढ्या लावू आता? लाईट लावा.
क्या बात है। तर मंडळी, ज्या कलाकारांना सोबत घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती आणि जो कार्यक्रम घराघरात पोहोचला आणि प्रत्येकाच्या मनावरती सध्या ज्या कार्यक्रमाचं गारुड आहे तो कार्यक्रम म्हणजेच चला हवा येऊ द्या, पावर्ड बाय गुड नाईट ऍडव्हान्स फास्ट कार्ड। आजचे आमचे खरेखुरे सेलिब्रिटी हेच आहेत ज्यांच्याबरोबर हा 100वा भाग मी सुरू करणार आहे, तेव्हा या सेलिब्रिटींना मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा। आज इकडे आम्हाला सेलिब्रिटी म्हणून बोलवलं ना, तुमच्यापैकी कोणीच नाहीये, एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी। जसं तुम्ही महाराष्ट्राला नेहमी सरप्राईज देत आला की नाही, तसं आज सरप्राईज द्यायचं ठरवलंय तुमच्या एका मित्रानं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नव्या सरपंचांसाठी। आज आपलं भाग्यच म्हणायचं की ह्या गावाला आज 100 दिवस पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने आपल्याकडे विदर्भाचे स्वयंघोषित ब्रँड अँबॅसेडर भारत गणेशपुरे आलेले आहेत। थोड्याच दिवसात कदाचित ते विदर्भाचे नेतेही होतील अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवलेली आहे। वा, सरांनी अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केलेलं आहे। तंबू मे बंबू या चित्रपटाच्या DVD माध्यमातून ते घरोघरी पोहोचलेले आहेत। भारतजी आज आपल्याकडे आलेले आहेत, सरांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा नोंदवलेलं आहे। कशासाठी सर? काय की जगातल्या सर्व भाषांना विदर्भी टोन देऊनच ते बोलतात असं एक सर्टिफिकेटही त्यांना मिळालेलं आहे। तर या गावाचे सरपंच आज आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करू इच्छितो अखिल भारतीय एकाच बुकेने स्वागत करू नका रे संघटनेचे अध्यक्ष रितेश देशमुख यांना। क्या बात है। एकच बुके। थँक्यू, थँक्यू। आज आपल्याबरोबर सौ सागर कारंडे पण आहेत। माफ करा सोने श्री सागर कारंडे आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करणार आहे। अनेक अभिनेत्रींची इच्छा असते की आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या स्त्रियांची भूमिका करायला मिळाव्यात, पण यांची इच्छा नसतानाही टॅलेंट म्हणून म्हणा किंवा पोटा पाण्यासाठी म्हणा कराव्या लागतात। तर लवकरच ते फुल फ्लेज अभिनेत्रीचा रोल करणार आहेत अशी बातमी आमच्या कानावरती आलेली आहे। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करू इच्छितो अखिल भारतीय अगबाई अरेच्या संघटनेचे अध्यक्ष रितेश देशमुख यांना। क्या बात है। टंटा नाय टंटा नाय। तर आज आपल्याकडे सर्वांचे लाडके अभिनेते कुशल बदके पिल्ले हे सर सॉरी पंडे बद्रिके असं आहे सर। नाही काय की जेव्हा तुमचा रायटर चुका करतो तेव्हा ठीक आहे, आमच्या रायटरने चुका केल्या चालू दे ना काय। अर्धा पानाच्या स्क्रिप्टवर 3 तास स्किट करणारे आणि डिरेक्टरचं डोकं खाणारे कुशल, तुमची एनर्जी ही तुमच्याकडे कुठून येते? म्हणजे नाश्त्याला काय तुम्ही बल्ब खाता का ट्यूबलाईट खाता? असं ऐकण्यात आलेलं आहे की सुट्टीच्या दिवशी यांचे मित्र यांना चार्जर मारून घेऊन जातात असं ऐकलं।
शक्ती कपूरच्या जीवनावर आधारित त्यांनी एक चित्रपट केलेला आहे. कुठला सर? एक होता आऊ. आऊ सर ते सॉरी पण ते एक होता काऊ असं आहे सर. अच्छा तुम्ही काऊ म्हणा. काऊ. आता आऊ म्हणा. आऊ. एकच आहे. तर प्रत्येकाच्या स्किटमध्ये कारण नसताना घुसणारे असे एनर्जेटिक व्यक्तीचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करू इच्छितो अखिल भारतीय कमी तिथे आम्ही संघटनेचे अध्यक्ष रितेन देशमुख यांना. अरे ओळखतो मी सर. ते माझ्या पप्पा आहेत सर. अरे नाही नाही यांना चांगलाच ओळखतो मी. खरंच? कोण? अंकुश चौधरी. फक्त उन्हामध्ये जास्त असल्यामुळं थोडं त्यांच्या चेहऱ्यावर थोडं आउटडोर शूटिंग. आउटडोर शूटिंग. सनस्क्रीन वापरा तुम्ही. तर सेलिब्रिटींना वेगवेगळ्या नावांनी ओळख करून त्यांचा बारसा करणारे हे भाऊ कदम आज आपल्याकडे आलेले आहेत. महेश मांजरेकरना कधीही न घाबरणारे आणि सेटवरती कधीही न झोपणारे हे व्यक्ती आपल्या स्किटमधून नेहमी निर्व्यसनी राहण्याचा सल्ला देणारे असे हे भाऊ. त्यांचं स्वागत करतो अखिल भारतीय स्किटमध्ये मावा खाऊ नका रे संघटनेचे अध्यक्ष रितेश देशमुख. तर सगळ्यांनाच हसवणाऱ्या श्रेया बुगडे सध्या इथं आलेल्या आहेत. कमी वाक्य मिळूनही अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या आणि पूर्ण पेमेंट घेणाऱ्या श्रेयाजी. श्रेयाजी एकच विनंती की पूर्ण पेमेंट कशी घेतात हे मला जरी शिकवलं तर माझंही घर नीट चालेल. मॅडम एकदा रस्त्यावर घसरून पडल्या तर त्यांच्यावर एक सुप्रसिद्ध गाणं पण झालं होतं. कुठलं सर? बुगडे माझे सांडली जाता साताऱ्याला. अशा श्रेयाजींचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय चला हवा येऊ द्या मध्ये महिलांना 35% आरक्षण द्या रे संघटनेचे अध्यक्ष रितेश देशमुख. चेक मला दिला तरी चालेल. हा तर आज आपल्याकडे आणखी एक सेलिब्रिटी आलेले आहेत. टिकिट बोंडे. विनीत बोंडे असं नाव आहे. नाही काय की त्यांची साईज तिकीट एवढी आहे म्हणून तसं नाव आहे. हाफ तिकीट बोंडे पण चालेल. हाफ तिकीट. 32 वर्षाचे असूनही ज्युनियर के जी मधले वाटणारे विनीत बोंडे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय बारीक पिनचा चार्जर संघटनेचे अध्यक्ष रितेश देशमुख यांना. कसं आहे की लोकांना हसवणे आणि त्या मोमेंटला त्यावेळी तुम्ही त्यांचे जे काही जे दुःख असतील जे काही समस्या असतील त्यावेळी ते विसरून जातात ह्याचं श्रेय तुम्हाला जातं. तुमचा शो मी देखील पाहतो आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहतं. आज महाराष्ट्रात 1 शो आहे आणि हा 1 राहायला पाहिजे. तुमच्या लय भारी शोला माझ्या लय भारी शुभेच्छा. तर मंडळी आज पहिल्यांदा असं होणार आहे की मी एकटा सेलिब्रिटी आहे हेच सगळे माझी मुलाखत घेणार आहेत. सेंटरला बसतात ते सेलिब्रिटी असतात नॉर्मली इथे जे बसतात ते. पण ज्या सगळ्या लोकांच्या बरोबर हा कार्यक्रम सुरू झाला होता आम्ही असा विचार केला की त्याच सगळ्या सेलिब्रिटींच्या सोबत का हा आम्ही एन्जॉय करू नये. आणि अशी सगळ्या सेलिब्रिटींची सुद्धा इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी बसून एकदा हा कार्यक्रम केला पाहिजे आणि तो आज आम्ही करणार आहोत. तर ज्या एका व्यक्तीची आम्ही खूप वाट बघत होतो या शोमध्ये येण्यासाठी
खूप फोन झाले, खूप त्यांच्या मागे लागलो, पण त्यांची काही डेट मिळत नव्हती. ते भाऊ कदम हे आत्ता आपल्याला जॉईन झालेले आहेत. जोरदार टाळ्या भाऊ कदम यांच्यासाठी. तर भाऊ सर, तुम्ही चला हवा होतं तर बघतच असाल, बघता का आमचा हा कार्यक्रम? कधी वेळ मिळाला तर, नाहीतर युट्यूबवर युट्यूबवर पाहता. कसं वाटतं साधारण आमचं हे गाव आणि कार्यक्रम? नाही, खूप मस्त काम करतात सगळे. अच्छा. मला आवडतं. म्हणजे मी थकून बागून रात्री आलो की युट्यूबवर पाहतो. क्या बात आहे सर. आणि सर मला त्याशिवाय झोप येत नाही. वा वा. म्हणजे झोप यावी म्हणून बघता का त्याशिवाय झोप येत नाही म्हणून बघता? नाही नाही, ते बघितल्यावर शांत झोप लागते. शांत झोप तुम्हाला लागतो सर. खरं तर माणूस हळूहळू यशाच्या शिड्या चढत असतो, पण आयुष्यात एखादा स्ट्रगलचा पॉइंट असतो माणसाच्या, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात तो असतो. तो आठवतो मागं वळून बघताना? मिक्ता जे व्हायचं त्या याच्यामध्ये मांजरेकरांनी मला सांगितलं की तू येतोस का दुबईला, पहिला जो मिक्ता झाला. तर म्हटलं मी घाबरलो, म्हटलं काय खरंच की काय, पण म्हटलं कसं शक्य आहे हे सगळं, पासपोर्ट वगैरे हा प्रकार आपल्या लेखी माहीतच नव्हता. आणि मग म्हटलं काय तिकीट तर काय तेच काढतात, त्यामुळे पैशाचं तसं काय हे नव्हतं. आणि म्हटलं पैसे उभे करायचे झाले तर काय करणार. आली ती वेळ जायची आणि पैसेच नाही, बरं बँकेतही नाही, माझ्या अकाउंटला नाही, कोणाच्याच नाही, करू काय. म्हटलं तिकडे जायचं, खिशात काहीतरी पैसे पाहिजे. म्हटलं सगळं काही ना काही घेतील ना आपण, आपले फिरतोय किंवा बाहेरच नाही पडत आहे. बायको मला म्हणाली ही अंगठी घ्या, ही गहाण ठेवा. आणि ते पैसे घेऊन मी तिकडे गेलो. अर्थात आताही वाईट वाटतं, तेव्हाही वाईट वाटत होतं की काय करू या पैशाचं, आज एवढे सुद्धा पैसे नाहीत. आणि ऍक्च्युली सांगता येत नाही मला. नाही पण भाऊ, हेच किस्से असतात माणसाच्या आयुष्यातले जे स्वतःला पण तुम्हाला प्रेरणा देतात, आणि मी नवीन आहे तुमच्यासाठी, मला सुद्धा प्रेरणा देणारे असतात. माननीय भाऊ कदम यांच्या सौ सुद्धा इथे आलेले आहेत. ममताजी, तुमचं मनापासून स्वागत. खर तर सगळ्या महाराष्ट्राला हसवणारा हा लाडका चेहरा बनलेला आहे सगळ्यांच्या घराघरातला. तर हा चेहरा घरात कसा असतो, एवढाच विनोदी असतो का, असा सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे. हो बरोबर आहे, घरातही तसेच असतात. बर, भाऊ कदम यांच्याबद्दल जी जर कुठली तक्रार असेल तुमच्या मनात तर ती काय आहे? आता जास्त म्हणजे व्हॉट्सअपचा जास्त वापर करतात म्हणून. ते शरद उपाध्ये वाला पण सांगून टाका आता. चला सांगा सांगा वहिनी मला शरद सरांच, शरद उपाध्ये सरांचा आभार म्हणावेसे वाटतात, म्हणजे त्यामुळे माझे डोळे उघडले. त्यावेळेला बोलले होते की दिसतात तशी नाहीयेत, तेव्हा मला कळायला अगदी. अच्छा, ममता बहिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भाऊ, तुमच्यासाठी बघूयात कोणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. चार्ली चॅप्लिनला जो आपण पाहतो, चेहरा नाही काय नाही, पण त्याच्या चेहऱ्याचे हावभाव, तो जो इनोसन्सपणा, हा संपूर्ण इनोसन्सपणा मला भाऊमध्ये नेहमी दिसतो. इतका इनोसंट, इतका सरळ माणूस, कामाव्यतिरिक्त देखील इतका सरळ साधा माणूस. त्याला माहीत नाही की त्याची प्रचिती, त्याचं तो किती लोकप्रिय आहे. आणि खरं भाऊ एका अर्थी बरं आहे की आपल्या जेव्हा कळत नसतं ना की आपली लोकप्रियता काय हे न कळलेलंच बरं म्हणून आपण जमिनीवर असतो. आणि तो भाऊ कदम जो मला आवडतो, आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना आवडतो, त्याला माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा. कुशल, असा एखादा स्ट्रगलचा पॉइंट आठवतो आयुष्यातला? म्हणजे मी नाटकांमधनं कामं करत होतो, 200 रुपये नाईट होती नाटकाची. आणि माझे बाबा खूप आजारी होते, खरं तर वर्षभर ते हॉस्पिटलमध्ये होते. आणि त्याच्यामुळे ना माझी परिस्थिती खूप डबघाईला आली होती. पैसेच नसायचे आणि नाटकांच्या नाईट 10-10 प्रयोग थांबवायचे यार. भत्ते द्यायचे नाही, त्या भत्त्यांवर माझं खरं तर चालत होतं दिवसभराचं. दौऱ्या लागल्यानंतर अंगाला थरका पुडायचा की आई शपथ यार आपण जेवणार का यार.
बरं दुसऱ्याच्या पैशात आपण नाही जेवू शकत ना, थोडासा एक स्वाभिमान असतो. माझं एका मुलीवर प्रेम होतं खूप आणि ती ना माझ्या बॅगेमध्ये चोरून पैसे टाकायची. तर असं माझ्याकडे असं होतं की यार आपण बसने जायचं का एक वडापाव खाऊन दिवस काढायचा अशी एका वेळेला परिस्थिती होती. तर बॅगेत बघितलं तर अचानक खूप पैसे असायचे माझ्या, म्हणजे 50-60 रुपये आयुष्यपत एवढे पैसे आहेत. मग बसने जायचं, वडापावही खायचा, पोटही भरलेलं असायचं. खूप कालांतराने मला कळलं की माझी प्रेयसी जी आहे ती चोरून पैसे टाकायची. आता मला तिला थँक्यू म्हणायचं आहे खरं तर, ती आहे माझ्या इथे. पण एक दिवस कुशल बद्रीकडे खूप खूप पैसे असणार आहेत आणि तू त्यांच्या पर्स मध्ये टाक. मागच्या वेळेला एक किस्सा तुम्ही सांगितलं पण आमचं पोट भरत नाही, असे काही किस्से घडले आणखीन कुशल बद्रीके बरोबर? नुकतंच त्याला यश मिळत होतं फुबाई फू मुळे आणि मलाही खूप मजा येत होती की अरे वा लोक ओळखतायत. तर मला आमच्या सोसायटीतल्या एका बाईने विचारलेलं, अगं तुमचे मिस्टर काय करतात? तर मला उत्सुकता की आता मी हिला कधी सांगणार. मी सांगितलं ते टी व्ही शो मध्ये काम करतात. तर ती मला म्हणाली, हा अरे आपल्या बिल्डिंग मध्ये पण एक आहे बघ तो काळासा. तर मी म्हणजे पुढे नाही म्हणाली की तेच ते. पण खूप मजा येते. स्वतःवर विनोद करून घेणारे खूप कमी कलाकार असतात आणि त्यातला एक कुशल बद्रीके. तर आता बघूयात कुशल बद्रीके यांना कोणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. कुशल तुला चला हवाई उद्यामध्ये बघून फार बरं वाटलं होतं, फार मज्जा आली आणि तू जे काही अतरंगी चाळे करतोस तिथे ते पाहतानाही फार धमाल येते. आत्ता टाइमपास तुझ्या निमित्ताने जेव्हा मी आले होते तेव्हा तू माझा वकील झाला होतास आणि तू माझ्या बाजूने भांडायचा प्रयत्न करत होतास पण असं काही तुला जमलं नाही. पण जी काही धमाल तू करतोस ती फारच मज्जा येते ते सगळं बघून. तुझी एनर्जी आणि तुझा परफॉर्मन्स, हॅट्स ऑफ, थँक्यू. तर भाऊ कुशल तुमच्यासाठी खरं तर माझ्याकडे एक सरप्राईज आहे. काय आहे ना, आमच्या गावामध्ये ना तुमच्यासारखीच काही कॅरेक्टर राहतात ज्या कॅरेक्टरनी अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे आणि त्या कॅरेक्टर्सना तुम्हालाच आज मी भेटवणार आहे. डॉक्टर निलेश साळुंके. साळुंके नाही, साबळे म्हणा सर. You are smart, sir. Smart, sir. Smart. Yes, I am smart. Smart. Oh, oh. Oh, my, my. ची कटकटाचा. कुशल बटकरे. सर बद्रीके. स्पेलिंग येतं तुला? बटकरच बरोबर. तर कुशल बदुकले. दीपिका पदुकले असू शकत तर बदुकले का असू शकत नाही? काय भाऊ कदुकले हा काय येडाय काय रे? अहो सर मी त्यांना ओळखतो. हो गेंडा स्वामी दीपक शिकरे. आली रे आली आता तुझी पाली आली. वीज देते टाली फुलो पिसारा नाच बसंती नाच. इस कुत्तों के कुछ तो गडबड है के सामने ना. तुमच्यावरती केस करायला पाहिजे, यांना अटक करायला पाहिजे. हे खूप गुन्हे करतात, खूप गोष्टींचं नुकसान करतात, खूप गोष्टी तोडतात फोडतात. हो सर माफ करा, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, मी काहीही तोडफोड केलेली नाहीये सर. ओ हर आरोपी यही कहता है. I can prove it. यह आदमी है जो हमेशा तोड़फोड़ करता है. यही आदमी है जो हमेशा हमेशा व्हाट्सएप पे रहते हो हमेशा. सर ते ठीक आहे पण तुमचाच फोन होता. वहिनी केस ऑल.
कॉल, न रहेगा फोन, न बजेगा व्हाट्सएप ट्यू ट्यू। कम ऑन दया, कम ऑन। दया तोड़ दो दरवाजा। मी नाही सर तोडणार दरवाजा। अरे तोड़ दरवाजा। क्या बात है। श्रेया आता तुझ्याकडे येणार आहे. खर तर या सगळ्यांच्या मध्ये तू एकटी स्त्री म्हणून काम करतेस आणि तसं बघायला गेलं तर विनोद करणाऱ्या अभिनेत्री कमी आहेत. नाहीयेत असं मी म्हणणार नाही, पण विनोद करणाऱ्या अभिनेत्री कमी आहेत आणि त्यापैकी एक आता श्रेया बुगडे झालेली आहे. चला हवा येऊच्या निमित्तानं तर तुला काय वाटतं, काय बदल झाला आयुष्यात चला हवा येऊमुळे? खरं सांगायचं तर डॉक्टर, म्हणजे आयुष्य बदलून गेलं असं म्हणायला हरकत नाही. इट विल नॉट बी अन ओव्हर स्टेटमेंट. कारण याच्या आधी मी नेगेटिव्ह रोल्स, विलनची बायको वगैरे असं की सतत खूप त्रास हिला होतो आहे आणि अशा पद्धतीच्या भूमिका मी बऱ्याच केल्या. बॅलन्स्ड प्रोफेसर हे ते, त्यामुळे साधारण त्या पद्धतीच्या कामांमध्ये लोकांना मला बघायची सवय झाली होती. पण कॉमेडी तर मला कधी वाटायचंच नाही की मला कॉमेडी मिळाली पाहिजे, कारण का मला भीती होती त्याची, ती येणारच नाही. अजूनही मला असं वाटतं की मनात ते आहे कुठेतरी. ह्यांच्या बरोबर आल्यावर निलेश, तुला खरं सांगायचं तर म्हणजे लोकांना हे माहीत नाही की ज्या पद्धतीने ही लोक विचार करतात ना, हा विनोद खूप वेगळा आहे. म्हणूनच आज आपण इथे बसलो आहे आणि म्हणूनच हा 100वा एपिसोड आणि म्हणूनच हे सगळं. पण हे दिसतात त्याच्या पलीकड, विनोदाच्या पलीकडचा विनोद ह्या सगळ्यांना येतो. आणि मी असं म्हणेन की काय म्हणू आता, आय एम द लकीएस्ट. मी अगदी छातीडोकपणे सांगू शकते की हा शो करून बाहेर पडल्यानंतर श्रेया बुगडेना ही ओळख नावाची ह्या शोने दिली आणि मी यासाठी आयुष्यभर तुम्हा सगळ्यांचे ऋणी राहीन. श्रेयाच्या बरोबर कोण आलं आज? माझी आई, बाबा आणि माझा नवरा. नमस्कार. बाबांनाही नमस्कार आणि विशेष करून लय बारीचे रितेश देशमुख जसे दिसतात तसे दिसतात त्यांचे मिस्टर, तशी दाढी बिडी आहे त्यांची, त्यांचंही इथे मी स्वागत करतो. मला आईंना विचारायचं आहे खरं तर, कसं वाटतंय आज कन्येचं हे यश बघताना? खूपच छान वाटतंय. म्हणजे खरं तर मन भरून आलंय. जसं श्रेयाने आता सांगितलं की तिने लहानपणापासून खूप काम केलं आहे, पण जी श्रेया बुगडे या नावाला जी ओळख मिळाली ती मला वाटतं या आपल्या हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. खरं तर तुमच्याबद्दल बोलायचं खूप आहे, म्हणजे बोलायला खूप आहे, पण आता येता येता चार शब्द सुचले ते लिहून आणले. हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, रंगली चर्चा गावभर, बघता बघता कार्यक्रमाचे एपिसोड झाले की हो 100. तासभर निवांत टी व्ही समोर बसा, काळजा चिंता टेन्शन विसरून पोटभर हसा. भरतदादा कुशलच्या इनोदाचं टायमिंग लय भारी. भरतदादा कुशलच्या इनोदाचं टायमिंग लय भारी. भाऊ सागर श्रेया आणतात वेगळीच खुमारी. बांधून ठेवते सगळ्यांना निलेशची खुमासदार वाणी. बांधून ठेवते सगळ्यांना निलेशची खुमासदार वाणी. हसता हसता सगळ्यांच्या डोळ्यात आणते पाणी. राबतात अहोरात्र पडद्यामागचे हात. राबतात अहोरात्र पडद्यामागचे हात. कार्यक्रमाला रंगत आणते त्यांची निशब्द साथ. खुलवतात मान्यवर मंचाची शान. खुलवतात मान्यवर मंचाची शान. झी मराठीच्या शिरपेचात आणखी एक मानाचे पान. बघूयात श्रेया बुगडे यांना कुणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. श्रेया काय सांगू तुझ्या अभिनयाबद्दल डार्लिंग, खूप सुंदर काम करतेस तू. म्हणजे तुझं काम बघताना मला नेहमी जाणवतं की कोणताही ॲक्टर जो आहे त्याला लेंथची गरज नसते, फक्त कंटेंटची गरज असते. आणि टाईम अँड अगेन यू हॅव प्रूव्ड इट की रोल किती मोठा असो, रोल किती छोटा असो, तू तो खूप सुंदर निभावत आहेस. गॉड ब्लेस यू डार्लिंग, असं छान काम करत राहा. निलेश, स्पेशली कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू, कारण ॲज अ डिरेक्टर हा तुझा पहिला अटेम्प्ट होता आणि यू हॅव डन इट बॉस, सुपर. गॉड ब्लेस यू डार्लिंग. आता येणार आहे भारत गणेशपुरे तुमच्याकडे. सर यांना सुद्धा तो प्रश्न विचारला, तुमचा तर अनुभव सगळ्यांपेक्षा अर्थातच जास्त असणार आहे. याचा अर्थ असा नाही म्हणत मी की तुम्ही खूप बुजुर्ग आहात, पण मागे वळून बघताना स्ट्रगलचा एखादा किस्सा आठवतो? नाही, स्ट्रगलचे किस्से म्हणजे सर किस्से आहेत. म्हणजे आता स्ट्रगल कुठून सुरू झाला ते सांगतो. 98 साली मी आलो या शहरात तेव्हा माझ्याकडे टोटल 600 रुपये होते.
सहाशे रुपये घेऊन मी अमरावतीतून आलो. मी आलो म्हणजे खोटं बोलून आलो, मी आलो होतो परीक्षा द्यायसाठी, कारण हिरो बनायला यायचं मग माझा आईबाप तयार होणार नाही इतक्या दुरून 800-900 किलोमीटर. मी आलो, मी BSc ॲग्रिकल्चर आहे, मी MPSC परीक्षा द्यायला आलो. त्यामध्ये काहीच माहीत नव्हतं. एक माझा मित्र होता अभय दखने आणि अनिल वाट, हे दोघं जण होते मुंबईत. बाकी काही नाही, स्टुडिओ कुठं आहे, काय कुठं आहे, काही नाही, काही नाही, काही नाही. फक्त मला वाटतं की इथं काहीतरी काम करायचं. मग मी काय वाटेल ते काम केलं. एकदा मला कोणतं सांगितलं की वहा ते SNDT कॉलेज आहे ना, SNDT कॉलेज तिथं ऑफिस आहे, तिकडे एक फिल्म बनते आहे, त्यांना असिस्टंट म्हणून पाहिजे. तर माझ्या खिशात 5 रुपये होते आणि असं होतं की त्यावेळेस 2 रुपये तिकीट होती. सांताक्रूजपर्यंत 2 रुपयात जायचं आणि 2 रुपयात यायचं आणि तिकडून पायी पायी जायचं असं माझ्या डोक्यात होतं. ते डायरेक्ट बसमध्ये बसलो त्या SNDT कॉलेजच्या. त्याला म्हटलं तिकीट द्या SNDT कॉलेजची. त्यांनी त्यावेळेस सर 5 रुपयातली 4 रुपये तिकीट काढली आणि 1 रुपया हाती दिला माझ्या. आणि मग असं झालं की आता हा 1 रुपया मी परत जाऊ कसा, म्हणजे एवढा सगळा आता मग तिथं जाऊन बोलायचं काय, ह्याच्या आधी आता मी जाऊ कसा वापस. मग तिकडे गेलो, 11 वाजता पोहोचलो असेल मी साधारण. नंतर एक माणूस बाहेर आला सिगरेट ओढत. अच्छा आप, म्हटलं सर हां, कोई काम तर नाही आपको? म्हटलं नाही सर, भेटो मी 5-10 मिनिट बात करता हूं. मग त्यांनी मला बोलवलं संध्याकाळचा. संध्याकाळचा चहा मला इतका आवडला 5 वाजता त्याच्या केबिनमध्ये बसल्यावरचा, कारण की त्या चहाबरोबर त्याच्यासोबत बिस्किटं आली सर. मला दिवसभरात ती बिस्किटं खायला मिळाली तेव्हा, आणि मला ती खूप प्लेट भरून बिस्किटं खाल्ली मी. म्हटलं यांना नाव ठेवलं तर ठेवू दे, काय होईन ते होऊ दे, आज बिस्किटं खाऊन घेतो. बिस्किटं खाल्ले आणि तो म्हणला की ऐसा ऐसा है, हम फिल्म कर रहे हैं, पचमणि में जा रहे हैं, तो 3 महिना उधर रहेगा, फिर 2 महिना इधर भी आपको काम करना पड़ेगा. तुमने क्या काम किया है? म्हटलं कुछ नहीं किया सर, मैं गाँव से आया हूँ. बोले नहीं 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 सॉरी बॉस, वो क्या है कि हमको एक्सपीरियंस वाला आदमी चाहिए, हम फिल्म बना रहे हैं, टेलीविजन सीरियल नहीं बना रहे, तो जाओ. तो मैं लोग कुछ तो काम होगा सर नए आदमी के लिए आपके पास. एक नया आदमी आता है वो कुछ तो होगा फिल्म में, एक ऐसा तो काम होगा कि ये कपड़े आप एक्टर को लेके जाओ, ये कपड़े आप उधर, एक कुछ तो काम होगा सर असिस्टंट. मैंने तेला कहा वाटल का है, मैंने ठीक है तुम मेरे साथ काम कर रहे हो, पैसा कितना लोगे? मैंने मेरे को मालूम ही नहीं सर पैसा कितना है, कितना मिलता है ये भी मालूम नहीं मेरे को. मग तो म्हणला देखो भाई, हम आपको ज्यादा पैसा तो नहीं दे सकते. मी त्यावेळेस सांगतो 98 ला. तो म्हणला आप ज्यादा पैसा तो नहीं दे सकते, लेकिन 3 महिने का काम है, आपको 500 रुपये देंगे, उसके ऊपर हम दे नहीं सकते. म्हटलं अरे झालं, श्रीमंतच झालो आपण. मी बाहेर आलो, मी खिशात हात घातला, 2 रुपये होते आणि मी बोललो पैशाशी त्यावेळेस. म्हणलं तुम्ही आहात पण तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही राहा माझ्याजवळ, कारण तुमचे खूप मित्र नातेवाईक तुम्हाला भेटायला येतील, काळजी करू नका तुम्ही, असं म्हणून परत ते 2 रुपये खिशात ठेवले मी. वा वा भारत सर, आज वहिनी आलेल्या आहेत आणि चिरंजीव सुद्धा बसलेले दिसत आहेत. वहिनींना मला विचारायचंय, बायको म्हणून तक्रार काय आहे तुमची? या मंचावरती सांगायचंय की ही बाबा तक्रार आहे या व्यक्तीबद्दल. तक्रार म्हणजे ज्या दिवशी त्यांना शूट नसेल, घरी असेल, तर पसारा खूप करतात. पसारा करतात, व्हेरी बॅड, व्हेरी बॅड, आवरून ठेवायला लागतो. पसारा मीन्स पेपर वाचला, काही दिवसभर वाचन वगैरे करतात. पेपर वाचला तर फॅनने सगळीकडे ते पेपर न्यूज पेपर पसरलेला असतो. जिथे टॉवेल पुसले, हात पाय पुसले, तिथेच तो टॉवेल पडलेला असतो वगैरे. म्हणजे खूप पसारा. आणि मग मला कसं घर जरा स्वच्छ आवडतं, मग मी जरा बोलते त्यांना की बरं स्किट मध्ये पसारा नको असं ह्यांचंच म्हणणं असं सगळ्यांना सांगणार. तू स्किट मध्ये पसारा नको करू, जरा आवाज वाढतो माझा. तर त्यावर सुद्धा ते बोलतात की संसार हा दोघांचा असतो, एकाने पसरवला तर दुसऱ्याने सांगायचा असतो. तर बघूयात भारत जी गणेशपुरे यांना कुणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. भारत गणेशपुरे हा अतिशय गुणी नट आहे असं मी म्हणेन. स्वतः चेहऱ्यावरची चेहराची जी रेषही नाही हलवतं, जी कॉमेडी करतात ती कॉमेडी तितक्या उत्कृष्ट रीतीने सादर करतो की आपल्यालाही चटकन हसू येतं. त्याची करण्याची स्टाईल जी काय ही इतरांच्या पेक्षा निश्चित काहीतरी वेगळी आहे. आणि या वेगळ्या स्टाईलने तो भलताच पॉप्युलर झालेला आहे की तो लोक म्हणजे तो स्क्रीनवर येण्याची वाट बघतात. अतिशय सुंदर प्रोग्राम सध्याच्या आलेल्या नवीन प्रोग्राम्समध्ये असं मी म्हणेन. निलेश साबळेचं अतिशय सुंदर अँकरिंग आहे. तो मध्ये मध्ये जे काही प्रश्न विचारतो आणि त्यांना काय जे विचारतो इतके अफलातून आणि इतके मार्मिक असतात की त्यामुळे प्रोग्रामची रंगत वाढायला आणखी मदत होते. आता हे 100च त्याचे एपिसोड झाले, पण याचेही जास्ती याच्यापेक्षा जास्ती एपिसोड असतील होतील असा मला विश्वास आहे, आणि ते व्हावेत.
आता सागर तुझ्याकडे येणार आहे. तुझ्या आयुष्यातला एखादा असा प्रसंग आठवतो का मागे वळून बघताना? मला राग लगेच येतो कुठल्याही गोष्टीचा. मला खूप राग येतो. आयुष्यातल्या त्या एका दिवसाचा मला भयंकर राग आला होता. माझं लग्न झालं त्या दिवशी. नाही लग्न झालं आणि त्यानंतर बरेच दिवस सुरू झाले की मला कामं मिळू लागली बऱ्यापैकी. म्हणजे तिचा पायगुणच होता तो. त्यानंतर मुलगी झाली तर अजून थोडी कामं मिळू लागली. मुलगी एक 8-9 महिन्याची झाली होती. कामं होती पण पैसेच येत नव्हते. सगळे जे थकबाकी ह्याचे चेक बाकी आहेत ते 3 महिन्यानंतर मिळणार, ते 4 महिन्यानंतर मिळणार. आणि माझ्या मुलीचं जन्मापासून असा प्रॉब्लेम होता की तिला 101 वरती ताप गेला तर तिला फीट येते. तर ते 5 वर्ष सांभाळायला सांगितले लोक डॉक्टरने. तर तिला 2 फीट येऊन गेल्या होत्या. आणि नंतर 2 फीटनंतर डॉक्टरने सांगितलेलं की सोनोग्राफी करून घ्या. तर ते सोनोग्राफी करण्यासाठी माझ्याकडे 1000 रुपये पण नव्हते त्यावेळी. म्हणजे माहीमला राहतो मी आणि आता आम्ही तिघेच राहतो माहीममध्ये. तर खिशात 1000 रुपये नव्हते. तो भयंकर राग आला होता मला त्या दिवसात की आपल्याकडे 1000 रुपये नाहीत. माझा एक आहे की राग आला की मी होप्स सोडत नाही की नाही होणार हे राग आलाय ना तुला, मग त्याचं काहीतरी होणार. आणि लगेच दुसऱ्या दिवशी एक चेक आला. वा. आणि तो चेक मग नंतर बँकेत टाकला आणि मग नंतर तिची ट्रीटमेंट मी केली. पण तो दिवस मी आयुष्यात नाही विसरणार की आपल्या मुलीसाठी आणि घरच्यांसाठी माझ्या खिशात 1000 रुपये पण नाहीत तर हे सहन न होणार आहे माझ्यासाठी तरी. सागरच्या बरोबर त्यांच्या मिसेस सुद्धा आलेल्या आहेत. वहिनींशी आता मला बोलायचं आहे. खरं तर जेव्हा स्त्री व्यक्तिरेखा करायची होती तेव्हा ते तुम्हाला कुठेतरी पटत नव्हतं. काय होती तुमची भावना त्यावेळेला हे जेव्हा स्त्री म्हणून स्टेजवर यायचंय? ऍक्च्युली आवडायचं नाही कारण ते खूप सुंदर दिसतात माझ्यापेक्षाही जास्त. पण फायदाही खूप झाला. आधी कुठे जायचं असेल तेव्हा चलना टाइम झालाय चलना टाइम झाला. पण आता रिलॅक्स आरामात कर तू चालेल. तयार व्हायला टाइम किती लागतो ते कळत. अशी साडी ने हे कानातले घाल खूप म्हणजे खूप फरक. बहिणींसाठी पण एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत. धन्यवाद बहिणी तुम्ही इथे आलात. तर सागर कारंडे बघूयात तुझ्याविषयी इंडस्ट्रीतल्या काही सेलिब्रिटींचं काय म्हणणं आहे. मी आज सागरबद्दल मुद्दाम बोलणार आहे कारण मी चला हवा येऊद्याच्या एपिसोडमध्ये जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी माहेरच्या साडीचं स्किट केलं होतं आणि सागरने माझी त्यातली लक्ष्मीची भूमिका केली होती. पण सागरचं एक विशेष कौतुक आहे की सागरने एवढ्या महिलांच्या भूमिका त्यात केल्या की स्त्री वेशातल्या पण कुठेही त्यात अश्लीलता येऊ दिली नाही हे विशेष आहे. सागरने जे केलं किंवा भाऊ कदम भारत सगळ्यांना हॅट्स ऑफ टू हिम. तर या टीमला मी खूप शुभेच्छा देते. आता याचे विनीत कडे. विनीत तुझ्या बरोबर कोण आलाय? माझे बाबा. माझ्यावरचा स्ट्रगल हा माझ्या बाबांनीच केलाय. त्यांनी आयुष्यभर एवढी मेहनत घेतली की मला एकाही रुपयाची गरज भासली नाही. म्हणजे मला असं कोणाकडे मागावं लागलं नाही की बाबा मला पैसे दे. तर हे सगळं त्यांच्यामुळं आहे. गुड गुड. हे त्यांनी मला एकाही बाबा तू पावसामध्ये त्यांच्याकडं तुटकी छत्री होती 4 वर्षाबरोबर तुटकी छत्री घेऊन ते ऑफिसला यायचे. पण मला मात्र कधी 450 रेनकोट त्यांनी पैसे दिले परत पैसे हरवले ते परत पैसे दिले. ह्या सगळ्या अशा बऱ्याचशा गोष्टी. विनीतचे बाबा आज आलेले आहेत. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आज म्हणजे विनीत पुळ मी आहे. विनीत पुळ मला लोक ओळखायला लागलेत. हवा येऊ द्याचा हा प्रयोग औरंगाबादला सुद्धा खूप जोराने चालतो. पूर्वी रामायणासाठी जसं शुकशुकाट असायचा वा तसा आता औरंगाबादला. धन्यवाद. तर कसं आहे अँकर म्हटलं की सगळ्यांना प्रश्न विचारायला लागतात पण कसं आपली माणसं असतात काही प्रेक्षकांमध्ये त्यांनाही न्याय द्यावा लागतो. तर प्रेक्षकांमध्ये जी सगळ्यात सुंदर मुलगी तुम्हाला दिसत असेलच असं मी म्हणणार. मला विचार. हा बोल भाऊ. हे गौरी बहिणींना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही डॉक्टर आहात हे सुद्धा डॉक्टर आहेत. तर यांच्यातला डॉक्टर आणि ऍक्टर यामधले कोण जास्त आवडतात? दोन्ही आवडतात खरं सांगायचं तर. आणखीन पण ऍक्टर म्हणूनच जास्त आवडतो कारण तो त्याच्यामध्ये खुश असतो. मला एक किस्सा सांगायचा आहे.
असते. म्हणजे आमची इंटर्नशिप सुरू होती, 5 वर्ष झाली असतील साधारण. तर तेव्हा मी आणि निलेश बसलो होतो असंच गप्पा मारत. तिथे एक शूटिंग सुरू होतं आणि निलेशला ते बघायची खूप इच्छा होती. तर पण तिथे खूप गर्दी होती, त्यामुळं आम्हाला काही तिथे जाता येत नव्हतं. आणि ऑफकोर्स प्रोटेक्शन असतं, त्यामुळं तिथे जाणंही शक्य नव्हतं आणि तसं मिळालंच नाही जायला. पण निलेश तेव्हा मला म्हणला होता की एक दिवस माझं शूटिंग असेल आणि आपण ते बघत असू. आणि आज ते आहे आणि त्याचं मला खूप छान वाटतंय. तो डिरेक्टर आहे आणि मी समोर बसून त्याचा एपिसोड बघतीये. वा वा वा, थँक्यू. ती नेहमीच माझ्यासोबत असते प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या. आणि धन्यवाद आईबाबांचे सुद्धा इथे मी मुद्दाम मानणार आहे, कारण त्यांच्या आशीर्वादानं इथपर्यंत पोहोचलं. थँक्यू सो मच. सगळ्यांना शुभेच्छा दिल्या मोठमोठ्या लोकांनी. डॉक्टर मला बघायचं आहे, आता तुला कुणी शुभेच्छा दिल्या? निल्या, तू जेव्हा सुरुवात केलीस चला हवा येऊ द्यामध्ये तेव्हा खूप बुजलेला, गरीब, न बोलणारा, स्वतःच्या भावना जास्त व्यक्त न करणारा असा होतास. पण आता तू खूप बदलला आहेस, चांगल्या अर्थाने बदलला आहेस. तू छान एक्सप्रेस होतोस, तुला काय वाटतं ते बिंदासपणे मांडतोस. त्याचबरोबर तू आता डिरेक्टर आहेस, ॲक्टर आहेस, रायटर आहेस आणि डॉक्टरही आहेस. सो एवढी सगळी डिपार्टमेंट्स तू खूप छान प्रकारे हँडल करतोस, त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. कीप रॉकिंग निल्या, आय लव्ह यू, ऑल द बेस्ट. तर मी सगळ्यांच्या घरातल्या लोकांची गप्पा मारतोय, पण ज्याच्या तालावरती आम्ही सगळे नाचतो तो असतो तुषार देओल. तो आज तिकडे बसलेला आहे. तुषार देओल आणि बँड यांच्याशिवाय हा शो होऊच शकला नसताना होऊ शकतो भविष्यात कधी. एकदा स्टँडिंग ओव्हेशन आम्ही देणार आहे तुषार देओल आणि बँडसाठी. तुषार सुद्धा एकटा आलेला नाहीये आज. तुषारच्या घरून सुद्धा पाहुणे आलेले आहेत. तुषारची बायको स्वाती देओल हिचं मी स्वागत करतो. आणि छोटा तुषार सगळ्यांना बघायला मिळणार आहे आज पहिल्यांदा. भाऊ जर छोटा भाऊ कदम ना घे ना वरती, सगळ्यांना दाखव पहिलं दर्शन त्याचं होऊ देत सगळ्यांना.